राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दलची माहिती त्यांनी आज 24 ऑक्टोबरला दुपारी 2:15 सुमारास ट्विट करून दिली आहे. यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला तपासणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. गेले काही दिवस राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचं नाव सातत्याने चर्चेत आहे. राज्यातल्या अतिवृष्टी भागात दिलेल्या भेटींच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेली वक्तव्य असोत की एकनाथ खडसेंनी त्यांच्यावर आरोप करत पक्ष सोडण्याची केलेली घटना असो, त्यातच फडणवीस हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी आहेत, त्यामुळे बिहारमध्येही त्यांनी या काळात अनेक प्रचार दौरे केले होते आणि हे सगळं घडत असतानाच त्यांना आता अखेर कोरोनाची बाधा झाली आहे. त्याबद्दलची माहिती त्यांनी ट्विटमध्ये देताना म्हटलंय की लॉकडाऊन झाल्यापासून प्रत्येक दिवस काम करण्यात गेला, मात्र आता मला विश्रांतीची गरज दिसते कारण माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे ऐन बिहार निवडणुकीच्या काळात फडणवीस यांची जबाबदारी आता दुसऱ्या कोणाला तरी पाहावी लागणार आहे. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा गेले काही दिवस होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली की काय अशीच चर्चा माध्यमांमध्ये होती. मात्र त्यांना कोविडची लागण झाली नसल्याचं खुद्द शरद पवारांनी स्पष्ट केलंय. सध्या ते घरीच राहून काळजी घेत असल्याचं पवारांनी सांगितलं. राज्यातले हे कोरोनाबद्दलचे अपडेट्स तुम्हाला आमच्या BBCmarathi.com या वेबसाईटवर पाहायला मिळतील.